आताची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे। श्रीरामपूर तहसील कार्यालयात अजब प्रकार। एका सहीसाठी पैशांची मागणी। पैसे नाही तर सही नाही अशी भूमिका। तहसीलदारांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष। तहसील कार्यालयात खुले आम जनतेची लूट। नागरिकांना सेतू कार्यालयामधून करावयाचे प्रतिज्ञापत्र। सहीसाठी तहसील कार्यालयात आल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित नागरिकांकडून पैसे उकळण्याचा गंभीर प्रकार एका व्हिडिओद्वारे समोर आला आहे। पाहूया व्हिडिओ। ग्रामपंचायत जे म्हणजे ज्यासाठी आहे सारं माहिती ग्रामपंचायत राब भेटा त्या पोराचे राहिले का राहत हे तीन बरोबर नाही याची पावती नाहीत घ्यायची हा ना ना म्हणजे आम्हाला द्यावं लागेल उद्या थोडे नाही चार पाच वाजता काय बरं आता नाही जाणार आता नाही माझ्या सध्या उद्या घेऊन आणि पावती उद्या कधी यायची ती सगळे सरकारचं ऑफिस सांगत आहे गर्दी करू नका विनाकार येऊ नका पावतीसाठी काल बोलवतो मग अनेक विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी नागरिक तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र घेऊन स्वतः जात आहेत। त्या ठिकाणी शिक्का ठेवलेला असतो परंतु सहीसाठी टेबलवर बसलेली लोक अशा प्रकारची जनतेची लूट करत असलेले सदर व्हायरल झालेले व्हिडिओ आपण पाहू शकता। व्हायरल व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी त्या टेबलवर बसलेली व्यक्ती एका सहीसाठी कशा प्रकारे पैशांची मागणी करत आहे हे स्पष्ट दिसत आहे। व्हिडिओमध्ये व्हायरल होणाऱ्या कामगारांबाबत तहसीलदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे।